पाटील सरना विनंती यानंतर माननीय प्रशांत नारायण पाटील निकलले 100 पैकी 87 गुण मिळवलेला हा भराजी बीए इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन 77% मार्क्स गुणांनी इंजिनियर झालेला हा धनाजी पीएस आहे पदाला त्यांनी नोंदणी घातलेली आहे. या ठिकाणी धनाजी पिसे यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. आमंत्रित करतो जो नाटकाने एका वेळेला पीएस आहे आणि आरटीओ हे दोन्ही पदं त्यांनी पाडून घेतली. ती या योजना आणि 50-28 गुण मुलाखतीमध्ये मिळवलेली प्रणाली हिचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. मनपूर्वक याचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन. 100 पैकी 96 गुण मिळालेले आहेत. वडिलांचा व्यवसाय शेती, पती साखर कामगार, अभिजित निगडे यांची खंबीर साथ. फिजिकल मध्ये 100 पैकी 100 गुण मिळवलेले आहेत. बीएससी मॅथ्स, मॅथ्स मध्ये बीएससी केलेलं आहे तिनं आणि तिचा या ठिकाणी सत्कार संपन्न होता. डेंग्यू रोग होऊन सुद्धा 100 पैकी 100 गुणती आहे. आई आणि पुरुषांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुलीचं शिक्षण पूर्ण केलं. सध्या माने परिवारातील पडली आहे. विवाहित असून सुद्धा पीएसआय फिजिकलला 100 पैकी 98 गुण प्राप्त केले आहे. मनपूर्वक अभिनंदन. तिच्या याच्यामध्ये आई वडील सासू सासरे तसा पतीचा मोलाचा वाटा आहे. पल्लवी हिचं मनपूर्वक अभिनंदन. याचं बी मेकॅनिकल आणि आता राठोड यांचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान सोहळा संपन्न होतोय. शिक्षक असणाऱ्या आईनं अक्षदावतीच्या 52 पूर्ण शिक्षण पूर्ण केलं. दिवंगत वडिलांचे स्वप्न होतं की आपल्या मुली यानंतर पुष्पांजली निवास जांभळे मनापासून आनंद आणि समाधान वाटतं की या नवीन पिढीच्या पोलीस भरतीमध्ये या कर्तृत्ववान मुला आणि मुलींची मला भेटायची संधी मिळाली. खूप कष्ट करून त्यांना ही संधी मिळाली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राची सुरक्षितता ही चांगल्या हातात राहील याची मला या सगळ्यांना भेटल्यावर खात्री आहे. राणा दापत्य मुंबईत छान वाटून बसले होते मातोश्रीवर. मला खरं सांगू माझ्या मतदारसंघात मला इतकी कामं असतात ना, त्याच्यामुळे मला बाकीचे खासदार काय करतात ह्याचा फारसा अभ्यास नसतो. कारण एक लोकसभा मतदारसंघ खूप मोठा असतो आणि त्याचा व्यापही खूप मोठा असतो. पण नवनीत राणांचं दिल्लीतलं संसदेतलं दर्शन कसं आहे, तिथे प्रश्न कसे मांडतात? आणि त्या दिल्लीत खूप ॲक्टिव्ह आहेत, खूप वेळा भाषण वगैरे करतात. माझ्या दिल्लीतल्या सहकारी आहेत. नवनीत राणे यांनी संजय राऊत यांना बोलता पोपट बोलले होते. मी स्वतः ऐकलेलं नाही, त्याच्यावरती काय बोलू शकतो. एकंदरीत पाहता भारतातलं राजकारणाचा दर्जा खाली उतरत चाललेला आहे का? आपण बरीच वर्ष राजकारण बघत आहात, जवळून बघत आहात आणि आता कुठे तर सूडबद्दीचं राजकारण भारतात सुरू आहे का? विकासाचा मुद्दा अलिप्त राहतो आहे, सामान्य माणसाचा मुद्दा बाजूला जातो आणि एकमेकाचे द्वेष काढण्याचाच वेळ चाललेला आहे. महाराष्ट्राला नुकसान होतं आहे असं वाटतं. तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर, तुम्हाला हा प्रश्न विचारावा असं वाटतो त्याच्यातच त्याचं सगळ्याचं उत्तर आहे. एक आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की महाविकास आघाडी माननीय उद्धवजी माननीय दादा बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार चाललेलं आहे त्याचा जर आढावा तुम्ही घेतला, केंद्र सरकारचा डेटा बघितला, तर जी महत्त्वाची चांगलं काम करणारी कोविडमधली असेल किंवा स्टार्टअप इंडिया नवीन जे व्यवसाय आहे किंवा अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यात जर या 1-2-3 महत्त्वाची राज्यात ज्यांना खूप यश मिळालेलं आहे किंवा कोविडवर मात करण्यात खूप चांगलं काम झालेलं आहे त्याच्यापैकी महाराष्ट्र एक आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय महाविकास आघाडी. ही संकटं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाल्यापासून महाराष्ट्रावरती वाढले आहेत आणि ही संकटं दूर व्हावीत म्हणून उद्या हनुमान चालीसा म्हणणार आहे असं नवनीत राणे याकडे कसं वाटतं? सगळ्या गोष्टींवर श्रद्धा आहे माझी अपेक्षा.
आता आपण म्हणलं की माझा भाऊ आधा बाबा होते त्यावेळेला पोलीस भरती झाली आणि ती पोलीस भरती पूर्ण झाली नाही. नाही असं नाही मी म्हणते झाली नाही असं म्हणले नाही. लोकांची सातत्याने मागणी असते की तीच पद्धत पुढे ठेवा अशी मागणी. आता नवीन भरती करण्यासंदर्भात आपण काय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात? नाही अर्थातच, कारण मुलामुलींमध्ये एखादं चांगलं सक्सेस स्टोरी असली की लोकांची मागणी असते की त्याच्यात सातत्य ठेवा. त्याच्यामुळे तीच लोकांची भावना आहे की म्हणून एक कवी आहे, मला माहिती आहे का दासू वैद्य? दासू वैद्यांनी कविता लिहिली होती आणि ती त्यातली गुणवत्तेच्यासाठी लिहिली होती आणि ती कशी माझ्या वडिलांच्या नात्याला जोडली गेली खरंच मला माहिती नाही. पण आज ते वारंवार लोकांची इच्छा असते की तिथे म्हणावी, कारण का खरंच माझ्या वडिलांचं माझं नातं तसं नाही आहे पण लोकांना असं वाटतं की ते नातं कसं आहे. पण त्याचे शब्द असे की शमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी, तुमचं वाक्य माहिती आहे कुणाला? कुणाला माहिती आहे? शमलेल्या लेखासाठी बाप नारळाचं पाणी. सर तुमचं काय आहे? बुलंद कहाणी, माझा बाप माझ्यासाठी एक बुलंद कहाणी आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचेही आज मला आमंत्रित केल्याबद्दल विनपूर्वक आभार मानले. तुमचे असेच आशीर्वाद या संस्थेवर असावे आणि आज महाराष्ट्राची आन मान शान म्हणून आज ही नवीन पिढी काहीतरी करू पाहते. माझी एवढीच त्यांना अपेक्षा आहे की माझी गाडी चुकून कधी असं होणार नाही पण चुकून एखाद्या दिवशी जर लाल लाईट मोडून माझी गाडी पुढे गेली तो ओळख लक्षात ठेवा. थँक्यू. आणि हे मी आवर्जून अनेक ठिकाणी बोलते कारण का आजकाल गुगलचा जमाना आहे, त्याच्यामुळे काहीच लपवता येत नाही. माझं वय ही दुसरं कोणीतरी म्हणायचं आता मी पटकन सांगून टाकते, कारण नाहीतर म्हणजे हे सुप्रिया सुळेचं वय किती रेट का टाकले गुगलवर आणि ते पटकन तो वाढीवस येतो त्या गुगलवर. त्याच्यामुळे आजकाल काय सांगता येत नाही कोण कुठली माहिती कुठून काढेल आणि ती गुगलवरची सगळी माहिती खरी नसते हे पण लक्षात ठेवा. नाही माझ्या वयाची खरी आहे, माझ्याबद्दल बाकीची सगळी जी माहिती आहे ती काही खरी असते का नाही हे एकदा तपासून घ्या. माई पाटलांनी मला आज या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं आणि मला खरंच मनापासून आनंद आणि समाधान वाटतं की या नवीन पिढीच्या पोलीस भरतीमध्ये ह्या कर्तृत्वान मुलं आणि मुलींची मला भेटायची संधी मिळाली. खूप कष्ट करून त्यांना ही संधी मिळालेली आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्राची सुरक्षितता ही चांगल्या हातात राहील याची मला ह्या सगळ्यांना भेटल्यावर खात्री वाटते. नाही असं नाही मी म्हणते झाली नाही असं म्हणले नाही. लोकांची सातत्याने मागणी असते की तीच पद्धत पुढे ठेवा अशी मागणी असते. नवीन भरती करण्यासंदर्भात आपण काय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात? नाही अर्थातच, कारण मुलामुलींमध्ये एखादं चांगलं सक्सेस स्टोरी असली की लोकांची मागणी असते की त्याच्यात सातत्य ठेवा. त्याच्यामुळे तीच लोकांची भावना आहे की आबांनी केलेलं त्या वेळीचं जे भरतीचं काम आहे त्याच्यात सातत्य कुठलंही सरकार आलं तरी त्यांनी तेच ठेवावं. हे मी त्यांच्या कौतुक करत होते की त्यांनी एक निर्णय जो घेतला त्याच्यात सातत्य असावं अशी सगळ्यांचीच मागणी आहे की ती चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रात रोजगाराचा पण प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे, त्या संदर्भात भरतीच्या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी काय बोलणार आहात? देशा महाराष्ट्रात नाही पण देशामध्ये दोन प्रश्न अतिशय गंभीर आहेत आणि ज्याच्याकडे आपण सगळ्यांनीच लक्ष दिलं पाहिजे, ते म्हणजे महागाई आणि दुसरे म्हणजे बेरोजगारी. त्याच्यामुळे आम्ही सगळे महागाई कमी कशी होईल आणि बेरोजगारीवर आपण कशी मात करू ह्याच्यासाठी महाविकास आघाडी सातत्याने काम करतच असतं. माननीय अजितदादा स्किल डेव्हलपमेंटसाठी असेल, आता ते डिपार्टमेंट माननीय राजेश टोपेंकडे दिलं आहे, तेही राज्याचा दौरा या कामासाठी करत आहेत. तर मुलांना रोजगार किंवा एक चांगली नोकरी कशी मिळू शकेल ह्याच्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे.